मला वाटतं आज लक्ष असता तर तो एका वेगळ्या वेगळ्या मीडियम्समध्ये चमकला असता. सिरियल्समध्ये तो खूप त्यांनी नाव कमवलं असतं. जे म्हणजे सॅटेलाइट त्याच्या निधनानंतरच चांगला तो जर असताना कोफावला असता तर कदाचित लक्ष आपल्याला त्याच्यात खूप अवेळी त्याचं अकाली निधन झालं असं मी म्हणेन. अजून त्याला आयुष्य म्हणजे मला वाटतं तो 50 वर्षांचा पण झाला नसेल कदाचित, मला माहिती नाही. पण लक्ष खूप तसा टॅलेंटेड होता. काय झालं की लक्षाबरोबर मी एक होता विदूषक नावाचा चित्रपट केला. त्याच्या आधी कसं आहे लक्षा म्हणजे कॉमेडी कॉमेडी कॉमेडी, पण लक्षाला ती खंत होतीच की माझा एक वेगळा पैलू पण लोकांना दिसला पाहिजे. डॉक्टर जब्बार पटेल यांनी जेव्हा एक होता विदूषक त्याला ऑफर केला, पु ल देशपांडे यांनी लिहिले होते त्याचे संवाद वगैरे, एका एवढ्या मोठ्या सिद्धहस्त लेखकाने लिहिले, अतिशय सुंदर असा तो चित्रपट होता. म्हणजे तो एवढा चालला नाही कारण आणि NFDC ने तो प्रोड्यूस केला होता. तेव्हा लक्षा माझ्या लक्षाचा मला फोन आला, मला म्हणे वर्षा तुला हा चित्रपट करायचा आहे, त्यात तुला तुला नेहमी हिरोईन ओरिएंटेड रोल हवे असतात. हा हिरोईन ओरिएंटेड नाही आहे, हा हिरो ओरिएंटेड पिक्चर आहे. विदूषकाचा रोल त्यात महत्त्वाचा आहे, तो मी करतोय, पण त्याच्यात मला तू हवी आहेस. तिथे पैशांचा विचार करू नकोस, पैसे कमी असतील तुला दिलेले, NFD तुला जास्त पैसे देणार नाही, पण तो पिक्चर माझ्यासाठी कर, असं त्यांनी मला निक्षून सांगितलं. आणि मग डॉक्टर आले माझ्याकडे ती कथा ऐकवायला वगैरे, आणि मला तो रोल खरंच आवडला. आणि मग पैशांची बोलणी वगैरे झाली, ऑफकोर्स त्यांनी मला ऑफर केलं जे काय आहे ते, पण मी पैशांचा खरंच विचार केला नाही त्यांच्या एका शब्दावर. हो, एका शब्दावर. आणि मला तो रोल पण आवडला खरंच. मला असं वाटलं खरंच लक्षाचा एक वेगळा पैलू आहे, आणि लक्षा त्याच्यात खूप इंटरेस्ट घेत होता. प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम तो तिकडे हजर असायचा, आपले सीन नसले तरी तो तिकडे हजर असायचा. त्यामुळे मला ते खूप टचिंग वाटलं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय ना त्याच्यात, की एक वेगळा लक्ष मला त्याच्यात दिसला. मलाच नाही तर ऑडियन्सला हा दिसायला पाहिजे होता. आणि मला असं वाटलं अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स त्यांनी दिलं, आणि त्या वर्षीचा अवॉर्ड लक्षाला मिळालं नाही, त्याला खूप वाईट वाटलं. आणि त्याला ती खंत वाटली की ह्याच्यात मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. आणि खरंच मलाही असं वाटतं की त्याला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. ते जर मिळालं असतं एक वेगळा त्याला एक वेगळं त्याला काय म्हणतो त्याला पैलू पडला असता त्याची जी इमेज आहे त्या चौकटीत बाहेर ह्याच्यातनं तो बाहेर आले रडवू पण शकतो लक्षात. बरोबर. तर हे मला वाटतं त्याला आयुष्यात ते अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं, त्याची खंत मला वाटते.